पश्चिम बंगालमधल्या वीरभूममध्ये जाल पंचायतीच्या तालिबानी आदेशामुळे तरुणीवर 13 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीरभूममधल्या एका तरुणीचा जातीबाहेरच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि ही गोष्ट जात पंचायतीला समजल्यानंतर पंचायतीनं या कुटुंबाला आर्थिक दंड ठोठावला. यावेळी या कुटुंबाला दंडाची ही मोठी रक्कम भरणं शक्य नव्हतं. त्यावेळी या तरुणीला शिक्षा करण्यासाठी जात पंचायतीनं तिच्यावर सामूहिक बलात्काराचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलंय. तसंच त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र या निमित्तानं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातल्या काही भागामध्ये आजही जात पंचायतीचीच तालिबानी सत्ता असल्याचं समोर आलंय. पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपदीही एका महिलेकडेच आहे. तरीही या राज्यातल्या महिलांच्या अब्रूचे असे धिंडवडे निघतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.